झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रत्येक वेळा आम्ही बाहेरचे कार्यकर्ते आणत नाही, पण ज्या ठिकाणी आम्ही हमखासपणे पराभूत होतो त्या ठिकाणी नवीन लोक जोडायचा प्रयत्न करतो। मग काही पत्रकारांना आणतो, अरुण शौरींना आम्ही आणलं तेव्हा बरं होतं, तेव्हा तुम्ही नाही बोलले पत्रकाराला का आणलं, फिल्म अभिनेते आणले तेव्हा बरं होतं, तेव्हा नाही बोलले काही आलं। उद्या सुधीर गाडगिळांना एखादं तिकीट मिळालं तर ते म्हणते उत्कृष्ट मंच संचालक आहे, त्यांना मिळालं तेव्हा काही अडचण नाही। आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं, काय कॉन्ट्रॅक्टरनी आर्किटेक्टनी वकिलांनी बिझनेसमननी राजकारण करू नये का? म्हणजे मला कळतच नाही की या देशात समाजातल्या डॉक्टर वकील प्रोफेसर कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट इंजिनियर कामगार सगळ्यांना अधिकार आहे। आणि मीच तुम्हाला सांगतो, मी सायकल रे टोपं उचलायची छत्तीसगडीमध्ये भाजी उचलायच्या, त्या बहिरीनबाईला मी नागपूरचं उपमहापौर केलं आणि ती जेव्हा उपमहापौर म्हणून लाल दिव्यात फिरायची ती पहिले भाजीचे टोपले उचलायची आणि मग तिचं उपमहापौर संपल्यावर ती माझ्याकडे आली, ती म्हणाली नितीन भाऊ अम्मा क्या करू अब क्या फिर टोकने उठाऊ। मी म्हटलं आप चिंता मग, मी तिला दुसरं काहीतरी दुकान लावून दिलं, म्हटलं तो बाई काम कर। म्हणजे आज एका गरीब कार्यकर्त्याने केलं आणि आज पुण्यात अनेक कारपुढे झाले, कार्यकर्तेही झाले, एखाद्या ठिकाणी बाहेरच्याही माणसाला दिलं। आणि तुम्ही दोन्हीकडनं बोलता, जर आम्ही बाहेरच्या लोकांना आणलाय तर बीजेपी संघवाले जनसंघवाले यांना यांचेच पाहिजे, बाहेरचे चांगले माणसं स्वीकारलाच तयार नाही, तिकडनं ठोका, आणले तर तिकडनं ठोका, नाही आणले तर तिकडनं ठोका, काही केलं का दोन्ही बाजूने तुम्ही टकाटक ठोकता। म्हणजे आम्ही पुण्याकडे गेलो का गेले मुंबईकडे जा, मुंबईकडे तिकडे का गेले, म्हणजे दोन्ही बाजूनी चर्चा विद्वान लोकांच्या चालू असतात। मी आता भाषणात बोललो ही चर्चा हा विषय हा फुकटचंद धंदा जो आहे हा सगळ्यात सोपी आहे। ही चर्चा मीडियावाले करत असतील पण आमच्या सकट मी मीडियातलाच आहे, पण सामान्य माणसांना कायम गेल्या काही वर्षात असं जाणवतं की तुम्ही म्हणताय तसं अगदी तळातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला संधी मिळाली पाहिजे, त्याला तिकीट दिलं पाहिजे। हे दिल्यानंतर एखाद्या निवडणुकीत त्याच्या राहणीमानामध्ये जो जबरदस्त फरक पडतो त्याच्याकडे पक्षातल्या ज्येष्ठांचं लक्ष असतं का? बघा तुमचा प्रश्न बरोबर आहे। आज राजकारण करत असताना पद मिळवणं, पद मिळाल्यावर सत्ता मिळवणं आणि सत्ता मिळवल्यावर पैसा मिळवणं असं एक दुष्ट चक्र सुरू झालेलं आहे। तेव्हा मी पहिल्यांदा कार्यकर्त्यांना सांगतो, इथे कार्यकर्ता बसलाय समोर उत्तम उत्कृष्ट हुशार एमएससी झालेला आहे, तो मध्ये माझ्याकडे 2 वर्षापूर्वी आला। मी त्याला म्हटलं तू काही काम करू नको, तू पहिले तुझा व्यवसाय कर, तुझा धंदा सांभाळ आणि पैसे कमव, तू जर धंद्यात पैसे यशस्वी कमवले तर मग राजकारण कर। नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक। आणि म्हणून मी प्रत्येक कार्यकर्त्याला की तुम्ही पहिले तुमचं घर नीट सांभाळा, तुमचा व्यवसाय सांभाळा, नोकरी करा आणि मग राजकारण करा। पण तुम्ही जी व्यथा व्यक्त केली त्याचा हे आमचं फेल्युअर आहे। आणि मला दिल्लीत गेल्यावर हे विशेष रूपाने जाणवलं। मी 40,000 कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केलं, आम्ही इंडिया व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं, ई गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स याच्यावर सगळ्या गोष्टी तयार केल्या, खूप नवीन नवीन उपक्रम केले, मी कार्यालय देखील सुंदर केलं। मी एकदा अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा गेलो आणि टॉयलेटमध्ये गेल्यावर मी बाहेर आलो आणि म्हटलं अहो आपली पार्टी जर टॉयलेटच चांगलं करू शकत नाही तर देश कसा चांगला करेल, पहिले कार्यालय चांगलं केलं तर लगेच दुसरं, आता कॉर्पोरेट कल्चर पार्टी झालं। चांगलं राहणं दोन्ही बाजूने त्याच्यावर लोक लिहितात, पण एक गोष्ट खरी आहे की स्वतःच्या इमानदारीच्या मार्गाने पैसा कमावणं आणि गरीब माणसाच्या विकासाकरता राजकारण करणं, आणि राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे तर पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म, हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे। मी तुम्हाला अभिमानाने सांगतो मी 3,500 हार्टचे ऑपरेशन फुकट करून दिले, फुकट करून दिले। अनेक गरीब लोकांना मी मदत करतो आणि कधी कधी ते सांगत पण नाही, पण मी ज्यावेळी म्हणतो की मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम, खरं म्हणजे आज आपल्या स्वतःच्या पैशातून गरीब माणसाचे अश्रू पुसणारे राजकीय नेते देशाची गरज आहे। पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल करतो की अशा प्रकारचं नेतृत्व तयार करण्यामध्ये अशा प्रकारचे कार्यकर्त्याची संख्या वाढवणं याच्यात सगळेच जण कमी पडलो आहे। ज्यावेळी हायब्रिड सीड आपण वापरतो तेव्हा फास्ट ग्रोथ होते, पण फास्ट ग्रोथ होते तेव्हा तेवढेच डिसीजेस जास्त येतात, त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग पण केलं पाहिजे, प्रोडक्शन पण वाढवलं पाहिजे आणि डिसीजेस पासून मुक्त असलं पाहिजे असे कार्यकर्ते आणि नेते तयार करून दोघांमधला समन्वय साधला पाहिजे। कठीण काम आहे पण भारतीय जनता पक्षाला हे करायचं आहे आणि हेच त्या कामामागची प्रेरणा आहे। तुम्ही जेव्हा प्रदेशाध्यक्ष झालात त्यावेळेला
त्या कार्यालयामध्ये एक मोठं पोस्टर लावलेलं होतं, मला आठवतंय, प्रथम देश मग पक्ष मग व्यक्ती, 2004 आसपास ही गोष्ट आहे. आता जेव्हा तुम्ही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेला होतात, तेव्हा हाच अनुभव आला का उलटा अनुभव आला? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा बोर्ड मी महाराष्ट्रात नाही लावला तर दिल्लीत पण लावला. 11 अशोक रोडवर आज देखील अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी आणि राजनाथ सिंगांचा माझ्याऐवजी फोटो आला, कारण मी आता अध्यक्ष नाही आहे, त्यावर तेच लिहिलेलं आहे. आणि हे भारतीय जनता पार्टीचं सूत्रच आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बघा, लाखो कार्यकर्ते आज असे आहेत की ज्यांना छोटंसं पद देखील मिळालं नाही, मान सन्मान प्रतिष्ठा मिळालेली नाही, ज्यांनी आपलं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. तुम्हाला एखादा नितीन गडकरी सारखा चेहरा कुठेतरी दूर दिसतो शिखरावर झेंडा घेताना, पण या हजारो लाखो कार्यकर्त्यांचं नाव माहिती नाही ज्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध काम केलं. जनसंघ म्हणून अहो लोक घरात पाणी देखील पाजायचे नाही, सभेमध्ये गोटे मारायचे, त्या हजारो लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन जनसंघाकरता, भारतीय जनता पार्टीकरता दिलं. आणि त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या त्याग बलिदान तपस्येतून हा पक्ष मोठा झाला. या पक्षातला प्रत्येक नेता चांगला आणि प्रत्येक कार्यकर्ता आदर्श असा दावा मी करणार नाही. पण झी 24 तास एक पाऊल पुढे.